पुढे जाऊया. नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकच्या जागेवर दावा केलाय आणि आता भाजपनं सुद्धा या जागेकरता आग्रह धरलाय, त्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय. महायुतीसाठी नाशिक लोकसभेची जागा डोकेदुखी बनत चालली आहे, कारण शिवसेनेच्या पारंपरिक जागेवर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी सोबतच आता भाजपनंही दावा केलाय. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीतील सुन्नूपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना नाशिकवरचा दावा सोडण्यास तयार नाही आहे. कुणालाही असा इंडिव्हिज्युअली सिग्नल जात नसतो, केंद्र कुणालाही सिग्नल देत नसतं. मुळामध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, दोन वेळाचा स्टँडिंग तिथे खासदार आहे. शिवसेना नाशिकच्या जागेसाठी अडून बसली आहे, पण या जागेवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे राजकीय संकटमोचक अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला आरसा दाखवलाय. नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या तुलनेत भाजपची राजकीय ताकद अधिक असल्याचं सांगत महाजनांनी शिवसेनेला एक प्रकारे टिवचलाय. तिन्ही आमदार हे बीजेपीचे या ठिकाणी आहेत. इथे महापालिकेमध्ये जवळपास 69 नगरसेवक जे आहेत ते भाजपचे आहेत. हा भाजपचा जो आले किल्ला आहे. महाजनांच्या दाव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं गिरीश महाजनांवर जोरदार पलटवार केलाय, तसंच फडणवीसांच्या या संकटमोचकांना त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. गिरीश महाजन हा संकटमोचन आहे, तो शेपटीला मला नाही वाटत की पुन्हा काहीतरी चिंदी लावून लंका जाळ्याच्या भानगडीत पडेल. नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत. शिवसेनेनं नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली आहे, त्यामुळे महायुतीनं नाशिक लोकसभेच्या उमेदवाराची अद्याप घोषणा केलेली नाही. पण ही जागा जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत धुमशान पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.